नमस्कार, मी रश्मी, महाराष्ट्र न्यूज सेवनच्या टॉप 10 बातम्यांमध्ये आपलं स्वागत करते. पाहूया 10 महत्त्वाच्या बातम्या. महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध होणार आहे. मात्र आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वीच पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर कालच प्रसिद्ध झाल्याने एकच गोंधळ उडालाय. महानगरपालिकेच्या आयटी प्रभागाकडून प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रकाशित करण्याचे काम सुरू असतानाचा आराखडा अचानक प्रसिद्ध झाला. प्रभागाची नावे संकेतस्थळात जाहीर झाल्यानंतर काही वेळातच सर्वत्र ही नावे व्हायरल झाली, त्यामुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्या वेळातच देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देश 2 वर्षापासून कोरोना संकटाशी झुंज देत आहे. त्या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक आणि करदात्यांना काय मिळणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार का, भविष्यातील आर्थिक धोरण काय असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र बजेट सादर होण्यास अवघा तासभर उरलेला असतानाच काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली. भंडारा गोंदिया जिल्ह्यात जानेवारी 2022 दोन वाघांची शिकार करण्यात आली. देशात 2021 पासून 59 वाघांची शिकार झाली आहे. वाघांची बचाव मोहिमेवर कोट्यवधी रुपये खर्च होतात, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार काय होते हा प्रश्न निर्माण होतोय. सध्या सर्वात मोठी चिंता आहे ते क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणूकदारांमध्ये. क्रिप्टोत भारतीयांनी अब्जावधी रुपये गुंतवले आहेत, परंतु या चलनाविषयी सरकारचे धोरण अद्यापही स्पष्ट नाही. गुंतवणुकीवरील वाढत्या धोक्यापासून सुटका व्हावी यासाठी सरकारने या अर्थसंकल्पात क्रिप्टोवर करविषयक नियम जारी करावेत अशी गुंतवणूकदारांची इच्छा आहे. बांधकाम क्षेत्र, स्टार्टअप्स यासह सर्वसामान्य चाकरमान्यांना या अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा आहे. बॉलिवूड क्वीन कंगना रनौत विविध विषयांवर आपली मतं मांडत असते. तिने मांडलेली मतं तिची विधान चर्चेचा विषय बनतात. आताही तिने असंच एक विधान केलंय जे सोशल मीडियावर चर्चेचं आहे. तिने थेट कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीका केली आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरी ठेवत जस्टिन ट्रुडो यांच्यावर निशाणा साधलाय. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलंय, तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावी लागतील. कॅनडा अमेरिका सीमेवर ट्रक ड्रायव्हरने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिने जस्टिन ट्रुडो यांना लक्ष्य केलंय. तिने इंस्टाग्रामवर आपलं मत मांडलं. नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. माडामध्ये 1,565 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येते. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले होते. माडाची परीक्षा यापूर्वी ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आली होती, मात्र परीक्षेत गैरप्रकाराचा संशय आल्यानं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्रीच्या वेळी लेखी परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. माडानं त्यानंतर परीक्षा आयोजन करण्यासाठी TCSची मदत घेण्याचं ठरवलं होतं. 31 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या 7 दिवशी परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे. बीडमध्ये आज माडाची परीक्षा पार पडतेय. भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून आज दुपारी 3 राणे यांच्या संदर्भात जिल्हा सत्र न्यायालय निकाल सुनावणार आहे. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांचे स्वी सहाय्यक राकेश परब यांना आज 4 पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला. त्यात रेल्वेसाठी केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. पुढील 3 भारतात 400 वंदे भारत ट्रेन आणणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सर्वांची साथ याला आमचं प्राधान्य राहील असंही सीतारामन यांनी म्हटलंय. अर्थमंत्र्यांनी शालेय शिक्षणासाठी 100 चॅनल सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. कोरोनामुळे देशातील छोट्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलंय. 1 Class 1 TV चॅनलद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. शालेय शिक्षणासाठी 100 चॅनल सुरू करणार, विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकवणार, रेडिओ TVच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलंय. 1 Class 1 TV चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी 1 ते 12 चॅनल सुरू करणार आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष परीक्षा आज मंगळवारपासून राज्य निवडणूक आयोगामार्फत सुरू होत आहे. प्रारूप प्रभाग रचना शहरातील 5 आज सकाळी 10 प्रसिद्ध होणार आहे. तर वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.